आमचे रावसाहेब नेहमी सांगतात की लोकांची मनं जिंका, मतं तुम्हाला आपोआप मिळतील, मतांसाठी राजकारण करू नका. तर मला वाटतं आमच्या मुलांनी सर्वांनी सहकार्याने ते कामं केलेली आहेत आणि जरूर आम्ही त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी हे सगळं आता उतरलो याचं. कसं आहे, गेल्या काही वर्षात हा ट्रेंड आला आहे, जो सत्तेत असतो तो पिळत असतो, त्याचा गैरवापर करत असतो. त्यांच्या वेळेस एक परिस्थिती तशी होती, आताही परिस्थिती तशी आहे. मला वाटतं राजकारणाचा हा पॅटर्न कुठेतरी बदलायला पाहिजे, लोकांनी त्यासाठी समोर यायला पाहिजे. हे जे असे चोराचोरी कर पळवापळवी करत आहेत किंवा बेडोकुड्या मारतात, यांना या निवडणुकीत धडा पण शिकवायला पाहिजे. हे तेवढंच खरं आहे, त्याशिवाय हे प्रकार सुधारणार नाहीत किंवा कमी होणार नाहीत. मनसेचा अजेंडा म्हणजे आता नवी मुंबई बघाल तर तुम्ही बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. जे चांगली कामं झाली ते आम्ही नाकारत पण नाही आहे, परंतु जिथे इथे जे करता येईल, जिथे कुठे भ्रष्टाचार दिसत असेल, कुठे काही गावठाणं वगैरे अशी आहेत की जी अजून व्यवस्थित झालेली नाहीत, अशी बऱ्याचशा समस्या अजूनही प्रलंबित आहेत. आमचा अजेंडा विकासाचाच असेल, ना की विरोधाचा असेल. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.